डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र, निसर्गरम्य आणि प्रदूषण मुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र, अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाच दुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623-2567-22. बहुजन मुक्ती पार्टीची जिल्हा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आढावा बैठक शासकीय विश्रामगृह या ठिकाणी पार पडली. यावेळी विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करून त्यांचा सत्कार केला गेला, तर निवडणुकीत एकजुटीनं पक्षाची शक्ती दाखवण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला. महाविकास आघाडीमध्ये गठबंधन न झाल्यास बहुजन मुक्ती पार्टी स्वबळावर सर्व निवडणुका लढवणार आहे. देशामध्ये लोकशाही आणि संविधान धोक्यात आले. संविधानाला बगल देऊन हुकुमशाही पद्धतीचा कारभार सुरू आहे. सत्तेसाठी नव्हे तर बहुजन समाजाला न्याय देऊन प्रवाहात आणण्यासाठी संघर्ष सुरू असल्याचं प्रतिपादन बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष शिवाजी भोसले यांनी केलंय. भारतातले सर्वोच्च न्यायालयाचे सिटिंग जजेस, 4 जजेस हे सुद्धा म्हणतात की सर्वोच्च न्यायालय धोक्यात आहे आणि सर्वोच्च न्यायालय धोक्यात आहे म्हणून ते रोडवर येऊन प्रेस कॉन्फरन्स करतात आणि ते प्रेस कॉन्फरन्स करतात ते म्हणतात की लोकशाही धोक्यात आहे. जर सर्वोच्च न्यायालयाचे 4 सिटिंग न्यायमूर्ती जर म्हणत असतील की लोकशाही धोक्यात आहे तर तुम्ही आम्ही कसे म्हणू शकता की लोकशाही सुरक्षित आहे. लोकशाही वाचवण्यासाठी आणि संविधान वाचवण्यासाठी, या जनतेचं, भारताचं स्वातंत्र्य वाचवण्यासाठी आम्ही केवळ तेवढा उद्देश घेऊन मैदानात उतरलेलो आहोत. आपण सर्वांनी या बहुजन मुक्ती पार्टीला साथ सहयोग द्यावी आणि ह्या जो बहुजन मुक्ती पार्टीचा जास्तीत जास्त आपण उमेदवार निवडून आणावेत. जशी वरिष्ठांचे आदेश येतील तसे आम्ही या आपणासमोर सर्व डिक्लेअर करणार आहेत. तुर्तात एवढं सांगतो की आम्ही जी MVA आहे, जी आमची आघाडी आहे, तिसरी आघाडी, त्यामध्ये आम्ही सध्या समाविष्ट होण्याच्या मार्गावर आहोत. त्यामुळे आम्ही मनुवाद्यांच्या विरोधात फार मोठी लढाई या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये किमान लढणार आहोत. येणाऱ्या भविष्यामध्ये बहुजन मुक्ती पार्टीतर्फे आम्ही लोकसभा असेल, विधानसभा असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल आणि ग्रामपंचायत असेल, या सर्व माझ्या सगळ्या राजकीय पक्षांमध्ये माझी बहुजन मुक्ती पार्टी या सगळ्या विंग्समध्ये, सगळ्या तालुक्या, ग्रामपंचायत, तालुका आणि जिल्हा स्तरावर कार्यरत उमेदवार नक्कीच जाहीरपणे आम्ही उभे करणार आहोत. त्याचं कारण हे आहे की या देशामध्ये 100% आम्हाला पैसा कमवायचा नाही. दुसरी गोष्ट महत्वाची की यामध्ये आमचं नावलौकिक सुद्धा करायचं नाहीये, परंतु 100% हा मुद्दा आहे की या देशामध्ये बेरोजगारांचा विषय असेल, इथला शिक्षणाचा विषय असेल आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करून 100% आम्ही या देशामध्ये संविधान निर्माण करण्याचा निर्धार ठेवलेला आहे. नुसत्या घोषणा करून पोकळ साचवण, खाजगीकरण असेल, याच्या विरोधात आपण जे लोकप्रतिनिधी निवडून देतोय त्या लोकप्रतिनिधीला याचं कुठलंही देणं घेणं राहिलेलं नाहीये. त्यांच्या संस्था वाचवण्यासाठी ते त्यांच्या या पक्षातून त्या पक्षात जातात. आपल्याला बहुजन मुक्ती पार्टीने जो या ठिकाणी आज पार्टीची मीटिंग आयोजित केलेली आहे या लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भामध्ये निर्णय घेण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांची मीटिंग आज आयोजित केलेली आहे. यामध्ये जी पार्टी भूमिका देईल, जे वरतून आदेश येईल तो आम्ही लढू. 100% मला उमेदवारी दिली, मी 100% ती जागा आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी ती जागा म्हणजे उमेदवारी मी म्हणजे करण्यास मी इच्छुक आहे. जर आपल्या पार्टीनं मला जर ठरवलं तर मी नक्कीच ती जबाबदारी पार पाडीन आणि शैक्षणिक असेल, कामगार असेल, या सर्वांचे प्रश्न मी नक्कीच मांडेल. बैठकीचा उद्देश आहे का जर येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा हे शिवसेना जर याच पक्षाबरोबर आमचं गठबंधन झालं, आमची युती झाली, तर आम्ही वरून जे आदेश येतील त्या आदेशाप्रमाणे त्याला फॉलो करू. परंतु जर वरच्या लेवलवरून आदेश आले का तुम्हाला लोकसभा चालवावी लागेल, तर आम्ही पूर्ण ताकदीने आमच्या जिल्ह्यातल्या बूथ बांधण्या आमच्या समाधानकारक झालेल्या आहे आणि म्हणून आम्ही पूर्ण ताकदीने वरचे आदेश, वरिष्ठांचे आदेश आल्यानंतर पूर्ण ताकदीने आम्ही लोकसभा लढू असं आपल्याला सांगत करतो. आणि
शिवाजीराव भोसले जिल्हा अध्यक्ष बहुजन मुक्ती पार्टी यांच्या कार्यकाळामध्ये अतिशय उत्कृष्ट पद्धतीने हे संघटन उभं राहिलेलं आहे. यावेळी कामगार नेते रावसाहेब काळे पाटील, भारत मुक्ती मोर्चाचे सुभाष आल्हाट, इम्पाचे डॉक्टर भास्कर रणनवरे, बहुजन क्रांती मोर्चाचे युसुफ शेख, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे जिल्हाध्यक्ष खालिद खान, बेरोजगार मोर्चाचे राहुल पगारे, राष्ट्रीय मूलनिवासी मोर्चाचे नादिर सय्यद, उत्तम पवार, इंजिनियर संजय शिंदे, राजेंद्र आढाव, शिवाजी कानगुडे, राष्ट्रीय ख्रिश्चन मोर्चाचे अजय देठे, उत्तम पवार, कामगार नेते श्रीधर शेलार यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची हजेरी होती. शुभम पाचरणे, सी न्यूज, मराठी, अहमदनगर. दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृह वस्तू भांडार. 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृह वस्तू भांडार मध्ये.